या उठ ठेवी गाव एक न बारा भानगडी समजा गावाच्या या उठ ठेवी गाव एक न बारा भानगडी अरे हुंगून काढून चाड्या ह्या सांगून करत्यात सारे करामती मोकार मोकार हे मोकार कारभारी मोकार मोकार हे मोकार कारभारी तुला सांगित होत जरा ऊसाचं बघते अन्न लागले माझ्या मागे तुझ्या तू लावते मला पायतान खायला बघ तू इकड जा जरा सांगितलं ऐकत नाही का तू काम माझी तू श्रीराम काम चालू आहे व्यवस्थित बर बर जा जा कामाचं बघा पगाराचं हा करू करू अण्णांना सांगतो मी केवढं नियोजन वाल्यांचे अण्णांना तोंड द्यायचं तर मला नाक्याने वाले तू काय लक्ष द्याय ना काय रे काय एवढा गंभीर झालाय काय तुम्ही पडला अरे येडा का खोळा तुला का दोन्ही एवढं काय त्याचं वाईट वाटून घ्यायचं काय दादा हो राजकारण असत असत तरी पण आपण किती हे केलेलं अरे एवढं तेवढं चालतं रे अण्णाने मला तेच सांगितलंय हार्दिक चालत असते रे बाळा तेवढे सोबत अरे बघू पुढची पंचवार्षिक आपलीच आहे मग हरलं म्हणून काय झालं असं समजायचं आपला नवीन अनुभव आता नवीन प्रयत्न पहिल्या प्रयत्नात आपण फसलो परत प्रयत्न करायचा त्याला काय द्यावा पाटील इकासराव ही आपल्या समोर कोण आहे अतिसामान्य त्याची काळजी नको कर तू बघू पण तू एकनिष्ठ तुम्ही जर समशेर दादाला वाईट वक्त बोलल काय करशील कोणी तुम्हाला म्हणलं तर गाडीत गोडा ना तुमच्या गोड्याने त्याला उडवील हे म्हटलं आपल्याला कार्यकर्त्यांचं बस एकनिष्ठ भक्त हो हो तुमचाच बस कोणी तुम्हाला काय म्हणू शकत नाही जरी म्हणलं तर मी आहे मग गावात कोणी जर माझ्याविषयी काय माग बोलला असं दादा असं समज असं नडायचं कोण काय म्हणलं की आता खुश ना हो हो काळजी कर ना मी असताना तू काळजी करतोय आपण कोण आहे समशेर दादा फक्त त्याचं मी नका टेन्शन सगळं उरकून टाकतो ते करतो समजा गावाच्या या उठ ठेवी गाव एक न बारा भानगडी समजा गावाच्या या उठ ठेवी गाव एक न बारा भानगडी अरे हुंगून काढून चाड्या ह्या सांगून करत्यात सारे करामती मोकार मोकार हे मोकार कारभारी मोकार मोकार हे मोकार कारभारी मोकार मोकार हे गावचा प्रपंच लय जो मात कारभारी समदे लय फार्मात गावचा प्रपंच लय जो मात कारभारी समदे लय फार्मात
पोटाने करून धिंगाना घालून गावाला टाकतात कोमात मोकार मोकार। हंडमे पाटील काय करायला लागलाय तू? पाटील लेवी अकरा वाटते बा, आपण दिवसाची रात रातचा दिवस केला आणि दोन मतानं पुढली। हो खानम्या, इलेक्शन म्हटलं की कोणतरी जितणार आणि कोणतरी हरणार आहे। अरे आपण तरी दोन मतांनी पडलोय। अरे ती समशेर, तो विकास किती मतांनी पडलेत मला सांग बरं? दोनच मतांनी पडलोय। एवढं काय नाराज होतोय तेव्हा तू? हा एवढं कष्ट केलं आपण आणि दोन मतांनी पडली। अरे हार जीत राहणारच, म्हणून काय आपण नाराज बसायचं नाही, पुढची तयारी करू आपण। तू कशाला एवढी काळजी करतो? हा तू इकडे काय करायला लागलाय मला काय कळलं नाही। तू तरी म्हटलं तो तू घरी का आला नाही मला? मला घरी बी जाऊ वाटणार, कुठं फिरू बी वाटणार। नाही नाही हान्या, तसं नाही करायचं, अजिबात नाराज व्हायचं नाही। काय हान्मे, जर गावात जर मला कोण काय बोललं तर तू काय करशील रे? तुम्हाला पाटील त्याला जगायचं का त्याला? हा तुम्हाला म्हणतोय ती कोण कोण आहे ती? नाही नाही कोण म्हटलं तर मारून टाकीन सगळी कोण बी असते मग। हा हा हा, आता खरा कार्यकर्ता माझा शुकतोय गड्या तो। हा पण गावात जर कोण काय बोललं ना त्याला सुट्टी द्यायची ना? नाही नाही। हा तुम्हाला काय म्हणले हो? असू दे असू दे असू दे, त्या विकासरावचे कार्यकर्ते असतील नाहीतर समशेरचे, अजिबात सुट्टी द्यायची नाही। काय बोललं? काय झालं तर मी आहे, तू भिऊ नको। तुला कशाची बी गरज पडू दे, कधी बी पडू दे, पाटील तुझ्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे। अगदी निमेराची जरी गरज पडली मी तुझ्या बरोबर आहे, कधी बी फोन कर। काय आता कस नाराज काय होऊ नको काय? मी झालोय का नाराज? नाही मग तू कशा पाहिजे नाराज होतोय तू? तिकडे बघ, नाराज होऊ नको, हे हार जीत चालत राहते, इलेक्शन आहे, कोण येणार कोण पडणार चालत राहणार आहे, काळजी करू नको। काय तर आता मी तू घरी आला नाही म्हणून मीच चाललो होतो एकटा राहणार। चल आपण जाऊ, तेवढा तुझा इरंगुळा होईल। काय चल चल बस येत काय आता बस बघू काय काही बी कोणीतरी इथं मध्ये टाकलंय नारायण। होय कसराव, तुम्ही पडला ते मला दुःख झाले, तुम्ही राव पडायला नाही पाहिजे होता। किती राव आम्ही तुमच्यासाठी प्रचार केला काय त्याचा उपयोग नाही, कार्यकर्ते केवढाले आणली बोलवून। अरे ना रे मला बी दुःख झालंय र, पडलो त्याचं दुःख आहेच की।
पण अण्णा म्हणते ते बी खरं आहे र. अण्णा म्हणत्यात राजकारण वाईट आहे, राजकारण करू नका. तू सांग मला, तू माझा कट्टर कार्य करताय ना? मग कट्टर तुमचा कट्टर जर कापलं ना तर रक्तात तुम्ही एकाच राव दिसाय पाहिजे, एकाच राव. एवढा कट्टर मी तुमचा कार्यकर्ते. तर तुला एक सांगतो, जर गावात माझ्याबद्दल जर कोणी काय बोललं ना तर त्याला सुट्टी देऊ नको. सुट्टी बी नाही तुम्हाला लगेच खबर, लगेच खबर. जर एखादा म्हणला विकासरावने असं केलंय, विकासरावने तसं केलंय, ऐकून नाही घ्यायचं. कधीच नाही. तुला काळ्या रातचं काय बी गरज लागते? मग कसली बी अडचण असू दे, पैशाचं असू दे, नाहीतर तुला सांगतो बाकी काय बी अडचण असू दे, तुझ्या पाठीशी विकासराव कंपल्सरी राहणार आहे, देणार ठेवू. अहो कटर, आता मी नील एकदम नील मध्ये बसलोय. एक काम करा एकासराव, मला 100 रुपये द्या. 50 देऊ का तुला? 50 मध्ये काय भागते हो माझे? 50 रुपये तर आम्ही आता बोलतोय ते बी बोलायचो नाही. मग काय लागेल? मग 100 देऊ का? हा आता बघा, टकाटक येऊ का? दारू बिरू पिऊ नको? अहो कशाला घेतलेत मग? मी दारू न गेला का? बर नाही पेत. आतापासून दारू सोडायची का? नग सोडणार आहे दारू उद्यापासून. आज पेपर वाच तू व्हायच आणि उद्यापासून सोडत देणार ठेवा. कोण काय म्हणलं काय झालं त्याला सुट्टी नाही द्यायची ना रे? नाही नाही, एवढं डोक्यात तुझ्या फिट करायचं फिट. सुट्टीच नाही दे. बर आता तू मग जा. निघलो. पण काय करणार? कोण काय म्हणलं क्लिअर बातमी तुम्हाला? नारायण आता नारायणच काम करणार आहे. आपलं काम झालं, त्याला सांगितलं, त्यो तपला त्यो लागला कामाला, हेच करायचं होतं मला. ओके. तू मला पाडल्या मग काय राग करता काय? काय याद बीट लागलं काय? घास फाडाय निघालंय पाटील. नाही नाही जाऊ द्या. बरं बरं कशाला तुम्ही करता काय? द्या त्याच्या घटना कशाला वाटतंय त्यांना सोडून कशाला मारा मारायची भाषा करता का?
चेष्टा पाटील ढगात गेला असता की पाटली ना हे बघा हे बघा हे बघा इकडे असते इकडे इकडे काय थांबा बघतोय ना मी रिंगटोनचा आवाज काय येतोय मोबाईल मधून मला असं निम निम कधी सांग लागले ते गोगल गोगल समचर राव तुमच्या गोगल अर्धा लागला काय म्हातारे माणूस उठा पाटील बायकोला म्हणायचं त्यांना नाही नाही तुम्हाला काही चर्चा आहेत काय नाही असंच म्हणलो तुम्हाला राग येऊन देऊ नका ताटा माणूस आहे बघा बरं ने राज टीरी बाहेर नाही येत नाही सर नाही येत इलेक्शनच्या नंतर आपण आता एकत्र आलोय तर मी काय म्हणतो संध्याकाळ होत्या नियोजन आता कसं कुठेतरी जाऊ मन की बात छिंडली आपण हॉटेलला आता झाली चहा घेऊ सरपंच हॉटेलला झालेत उद्या थांबा व्हायचे उपसरपंच आपल्याला लिच्चू द्यायचे पाटील एक मिनिट सगळं खरं झालं पण बिल कोण भरणार हे भरतील जेवणाचं ते भरतील आणि तुम्ही वगैरे काहीतरी त्याच भरा असं बोला नाही तर अण्णा पायतान आणि माझ्या टकुर मी जेवणाचं भरील तुम्ही भर काय बाकीच भरचाल असं हे म्हणले ही काय भरतेल मुद्दा काय हे आहे काय काय देणार मी टीप देणार की 5 रुपये मी चला गड्या आता धाब्याचं नाव काढलंय ना निवांत धाब्यावर जाऊन निवांत वर पास काय सारखं तुमच्या अण्णांचं पुतक पडतंय राव तुमचं काय बोलायचं नाही तुम्हाला वाघ माहित ना वाघ कोणा रे पाटील विकास बरं आहे ना बरं तूच राहिला होतास हा कसं राहिला होता पायताना खाली यायचा अण्णा 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 ऐकून घ्या अण्णा पुदक पुदक ऐकायचंय वय काय चाललं होत अण्णा हे पाटीलच काहीतरी म्हणत होते अण्णाला अण्णा मी खरंच तसं काय बोलू नये बोललो नाही अजिबात तसं नव्हतं म्हणत मी होय कान वाजलं होय मग अहो नाही अण्णा मी काय म्हणत होतो शमशेरावांना आता अण्णांचं वय झालंय म्हणलं तुम्ही शेतात जाऊन राबावायचे असं म्हणत होतो पाटील मी माझ्या कानाने ऐकलं तुझ्या खवड्या नाही नाही होता पायताना बोलत होत आता मग तू ऐकून घेत होता नाही नाही आम्ही सांगत होतो समजून काय पण म्हणत होते पाटील लाकडं पुढं गेली नाही 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 असं ऐकलंय मी अहो नाही अण्णा हो का ह्यांच्या माळे शपत नाही नाही ह्याच्यामध्ये मला कुठे घेऊन जात नाही माळ कुठे गेली कधी माळ होती राव अण्णा राव मी सुधरा सुधरा आता अण्णा तुम्ही काल सांगितलं गावाची पार सगळ्यांनी मिळून नाही म्हणलं अण्णा ती काय झालं तुम्ही काल नाही का म्हणले राजकारण साईडला ठेवा एकत्र करा ते आपलं आलो सर कागाळ्या करा इथं बसून नाही काही अण्णा नाही नाही तुम्ही काल लय घार डोळ्याचा तयारीचा माणूस आहे मला माहितीये अण्णा मी बोलावलंय चापणाला तू तर चांगला होतास ना मी चांगलाच आहे अण्णा होय सत्कारच घेतो की ग्रामपंचायतीत तुझा
सर्टिफिकेट छापतो का आता? नाही फक्त ती म्हणले चहा पाणी द्यावायचं का ग्रामपंचायतीत सर्टिफिकेट तुझं? बंद कर आवाज पाटील. तुला का शेतात काम नाही वय? शेताकडे निघालो तो कसरा वाले नवर देवाने कपडे घालून शेताकडे वय घ्यायला आम्ही एकत्र आलतो ना होय म्हणलं आपलं राजकारण नाही आता आता नाही म्हणलं इकडे काम आहे पडेल लोकांचं काम नाही राजकारण अण्णा नाही नाही व्यवस्थित वागताय ना आता हो अण्णा काल तुम्ही सांगितल्यापासून आम्हाला झोप नाही असं वाटतंय कधी आम्ही गावाचा विकास करतोय कधी आम्ही गावात आणि ह्यो घेतलाय मोरक्या विकास बोलूच नको रे अजिबात नाही अजिबात नाही एकत्र सगळ्यांनी ठरवले देवकीताईंना कसं मदत करायची हे ठरवलंय आम्ही मदत 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 कशी करायची बघितले कुठे एकमेकाच्या जीवावर उठला होता आता 10 मिनिटांपूर्वी अण्णा नाही कालपासून आम्ही सगळी गोळ्या मेळ्याने विचार करतोय की गावात काय काय आणायचं काय काय राबवायचं किती किती नंतर सांग आठवलं सांगा बर बर आता ना राजकारण आता नाही बंद राहत ना एकी झाली वाटतं काल तुम्ही सांगितलेलं आनंद हातानं हातानं द्यायचं मला वाघ माहिती ना नीट द्यायचं नीट चल नीट सांगत होतो अण्णा आले ऐकत नाही अण्णांनी काय सांगायचं ना अण्णा आल्यात म्हणून सांगितलं आता कसं सांगायचं भाऊसाहेब तुम्ही बी राव काय राव कळ कोणावलं तर तुमचं आपलं चाललंय बरी ही कुडून गेली राव करून मला लागलेच तुमच्या गाडी चालवाय तुम्ही बसायचं त्याला बसवायचं नाही अजिबात त्यांची गाडी नाही 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 आपल्याला जमणार नाही मी चालत येतो मग नाही नाही ती गाडी चालवाय बस मी सांगतो काही चालवायचं चाल मी चालवतो व्यवस्थित नाही तर कारभारी समजे लय ऐटीत फाटक्यात पायतरी चाले दिमतीत चाले दिमतीत कारभारी समजे लय ऐटीत फाटक्यात पायतरी चाले दिमतीत चाले दिमतीत रुबाब दाऊन मिजास करून बोमलत फिरत्यात गावात मोकार मोकार हे मोकार कारभारी 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 समजा गावाच्या या उठा ठेवी गाव एकन बारा भानगडी समजा गावाच्या या उठा ठेवी गाव एकन बारा भानगडी आर हुंगून काढून चाड्या ह्या सांगून करत्यात सारे करमती मोकार मोकार हे मोकार कारभारी मोकार मोकार हे मोकार कारभारी मोकार मोकार हे मोकार कारभारी उघड ठेवायला सांगितलं होतं कुठे घेऊन जात नाही चला बरं झालंय निवडणुकीत पडलं ना त्याला आवड झालं करा तुम्ही लागते चक्कर काय म्हणतो चहा मागू आलो इथं दुसरं काय नाही येडे का खुळे तुम्ही का दोन्ही हॉटेल सरपंच म्हणजे स्पेशल मुलाच्या आख्या फलटण तालुक्यात फेमस आहे टहुळ पटुळ तुम्ही जे म्हणताय ना संध्याकाळी कर्मी अजेंडा आल्यावर संध्याकाळी संध्याकाळी पावसाळ्या आता खर्च येईल स्पेशल कुळाचा
शमशेराव त्यावेळेस सांगायचं तरी होतं अण्णा आल्यात म्हणून. ते कोण आवडलं तुम्हाला? तुम्ही सगळं पसराव. आमचा अण्णा म्हणजे लय डेंजर माणूस आहे. अण्णाकडे बोडा आहे, बोडा मोठा लय डेंजर आहे. आमचा अण्णा म्हणजे साधन चपली वागवली म्हणून मग अशी वाचले. चला चेअर पियर्स काय राव. हळू माझेल वा 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 पहिल्यांच्या एक नंबर. त्याच्यामुळे मी तसं पण हॉटेलमध्ये घेऊन आलो. वडा पाव कशाला कशाला घ्या घ्या आता आला कशाला कशाला असू द्या असं तुम्हाला आवडत नाही ना. नाही नाही असू द्या आता. हा नाही आवडत तुम्हाला. आवड असं वगैरे असं ते तुम्हाला मी नाही आवडत ना. नाही आम्ही बस चहा काय चहा म्हणजे क्वालिटी म्हणलं पहिले इथं जाऊन चार नाही दुसरा एकाच नागायचं नाही बकास करून ठेवलं. एकाच राव माझा माणूस आहे. तुझा माणूस आहे. तू काय कारण तुझे एकच सगळ्यात मेहनत गावात तुमचं काय पाच वर्षात बकास करून ठेवलं त्या विकासने सगळं गाव. अरे पण माझा माणूस आहे तो. मला तुम्ही बोलताय माहिती माहिती पन्नास रुपये दिलं की त्याचा माणूस होती तू बी. पन्नासचा सवाल नाही. मग काय दारूच आहे का? मी काय सांगतो ऐक. एकाच राव माझा माणूस आहे. माझ्या माणसाला माझ्या तोंडात तुम्ही बोलताय. तुझा माणूस मारीन माणूस यांचा असू दे कोणाचा असू दे पण इथं मी काय सांगतोय गावात दादांचाच दरार आहे. पाटील नाही तुम्हाला काय माहिती अजून दादांचा दरारा काय. ते वस्त्र नकली असेल मला जर वाटतंय कुठला खेळण्यात घेतलं असेल फाटलं असेल भात मारत असेल दादा. तुमचं तिकडं बघाय मला काय सांगायचं नाही. तुम्ही काय बी करा पुढचे पंचवीस वर्षिकला पाटीलच येणार. पाटीलच येणार. पाटलांचं वय झालं नाव पण घेऊ नको आता तू का. आमचं एकाच राव यायचं नाहीत का गावाला. गावाला बाकास चल एकाच राव यायचं काय जर बोललं ना सांगितलं नाही म्हणजेल एका माझं मी बघेन दादाच दादाच राहणार त्यांचा दरा राहणार आहे. अण्णा नंतर शेवटी त्याच्यात गावात बाकी कोण नाही. दादा नाही दादा नाही नकली माणूस आहे दादा. अण्णा समोर गेल्या कशी फटते अशी. हा मग तसाच अण्णांचा दरार आहे ना तसाच आता दादांचा दरार आहे. तुम्हाला नाही माहिती पाटील. पाटील बी घाबरतात. पाटील बी घाबरतात. हा कचरा भेटते तुमच्या गाव गावातली माणसं. लखा झोपलोय माझ्यापाशी तुमचा कालवा काय यायचं काय काय कारण सांग. आणि तुम्ही माझ्या एकाच रावला बोलला ना काय तुमचं काय खरं नाही. काय एकाच राव माझा करशील काय. तुला काय सांगतो मी काय. एकाच राव माझा माणूस आहे. एका भाषेत सांगतो नाही तर तुला ना कारण उतरले दाखव तुला काय उतर.
काय रे अण्णा अण्णा बसलोय नुसतं बसलोय बघ सांगतोय धराधरी कशाची चालली होती अण्णा सांगती पुढच्या वर्षी पंचवार्षिकला पाटील निवडून येणार तर मला सांगते नाही नाही अण्णा मी अण्णा सांगतोय शमशेर दादांचा दरारा किती गावात बसकी बसकी अण्णा कुणाची पिलाई आज विकास विकास अण्णा काय नाही मी झोपलो होतो इथं हे आले तर मला आमका माझा त्याचा आमका माझा माझ्या माणसालाही ना आवठवतात अण्णा 50 रुपये दिले असं काही विकासरावने तर बाकस करते तुला पन्नास सांगतोय शमशेर दादांचा दरारा तरी मला जेडत काढतात होय कशासाठी भांडताय र काय चाललंय तुझं नार्या तू तर मोठा आहेस ना सगळ्यापेक्षा माझ्या विकासरावला काय मी मानत्याची विकासराव माझा कार्यकर्ते आहे अरे नार्या शुद्धीत आहेस का विकास तुझा कार्यकर्ता का तू विकासचा कार्यकर्ता हो हो अण्णा साहेब खरं खरं मी त्यांचा कार्यकर्ता आहे पण ती माझ्या ह्यांना नाव ठेवतात अरे तू गावाचा झाला नाही तुझा कधी बसणं झालं र अहो सकाळी ह्याला विकासरावनी 50 रुपये दिले तर आम्हाला हनतुय तुझ्या बाच काय गेलं मग मी ह्यांना दादांबद्दल सांगत होतो तुला काय शिक्षण नाही शाळा कॉलेज नाही बर तुला सांगितलं होतं मी परवा समजलं नाही आणि तू रारख्या शाळा नाही तुला सुट्टी कशाची सुट्टी होय मग शेताकडे जातय ना होय आई बापासनी मदत करायला जरा चल चल अण्णा तुम्ही सांगताल तेच ऐकणार आहे आम्ही होय आता इथन मोर कानाला चिमटा अण्णा होय ह्याच्या पुढे जर मला भांडणं मारामाऱ्या करताना एकमेकाची डोकी फोडताना घावला माझं पायतान आणि तुमचं थोबाड लक्षात ठेवा अरे पोरांनो राजकारणामध्ये ही राजकारणी आहेत का नाही हे एकमेकाचे छुपे दोस्त असतात आणि कार्यकर्ते मात्र उघड उघड शत्रू असतात ज्याच्यासाठी तुम्ही एकमेकाची डोकी फोडता या की काय करताय मी आता बघून आलोय तुम्हाला बघायचं असेल चला माझ्या चला 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 काय म्हणते पोरी काय झालं कुठे ते दाखवायला निघालोया परत आता माझ्या राज्यात हे असलं चालणार नाही शिक्षणाचं बघा आणि नसलं शिक्षण होत तर आई बापाच्या मागे जावा शेतामध्ये पुरा सांभाळा तिथे तरी आई बापाला जरा मदत करा आणि तू दाखवून त्यास नाही तू गेला मला काय माहित नाही म्हणलं मोर बसा मोर बसा चल लवकर आम्ही खवड्या संपणं तुमच्या चला तुमचं मोखर कारभार काय करतात चल ना रे संध्याकाळी नियोजन करू तुमचे कार्यकर्ते काय कोणी घेत बस ना काय नाही तुमचं कारभार तुमचं नेत
तुमचं एकच राव बघितलं का हे शमशेर बघता तुम्ही ह्यांच्या बरोबर पाटील तुम्ही ह्यांच्या बरोबर अरे हनम्या तसं नाही तुला खूप शोधलं पण तू दिसला नाही मग आलो आम्ही सगळेजण एकच राव तुम्ही ह्यांच्या विसरला का मग लगेच नाही अरे एक विकासराव भेटले म्हणले महत्वाचं बोलायचं आपलं आपला फायदा होता आपल्या फायद्याचं काम आला तुम्ही खरं तर आम्हाला अण्णांनी सांगितलंय तुम्ही काय काय सांगितलं मग अरे आमचे फक्त मतभेद आहेत मतभेद नाहीत हे लक्षात ठेवा मत